राज्यातील पोलीस दलाचं संख्याबळ अत्यंत कमी असून लोकसंख्येच्या तुलनेत संख्याबळ वाढवण्याची गरज असल्याचं मत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे. गुरुवारी दिमागदार सोहळ्यात राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. या प्रसंगी पोलिसांच्या पाईप बँडनं राज्यपालांना मानवंदना दिली. यानंतर सीआरपीएफच्या वतीनं मराठीतील लोकप्रिय गीतांवर लेझिमच्या कवायती सादर करण्यात आल्या. ढोलच्या तालावर तयार करण्यात आलेले हे सादरीकरण मैदानावरील उपस्थितांचं आकर्षण ठरलं. यानंतर स्पर्धेतील सहभागी 13 संघातील खेळाडूंनी मान्यवरांना मार्च पास्ट करत सलामी दिली. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी विद्याधर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, विशेष पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यास विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी निधी पांडे, भारत राखीव बटालियनचे समादेशक निसार तांबोळी, पोलीस आयुक्त वसंत परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते. स्पर्धेच्या समारोप प्रसंगी बोलत असताना महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य आहे. या प्रगतीमध्ये पोलीस दलाचा मोठा वाटा असून राज्यातील लोकसंख्या 11,23,00,000 असून लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलाचे संख्याबळ हे अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीतही पोलीस दल कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असतं. पोलिसांचं संख्याबळ वाढवण्याची गरज असल्याचं मत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केलंय. पोलिसिंग इज वन ऑफ द टफेस्ट जॉब्स. इट रिक्वायर्स विजिलन्स अँड अटेन्शन फॉर ऑल 24 hours थ्रूआउट द इयर. द पोलीस गेम्स ऑफर अ वेलकम ब्रेक टू यू फ्रॉम युअर अदरवाइज हेक्टिक शेड्यूल. आय अंडरस्टँड that nearly 2500 police personnel from 13 police teams took part in this year's games. I am particularly happy to note that 671 women players took part in the event. I congratulate each one of the participants, especially individuals and teams who have put up excellent performance in these games.